नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर दोन आठवड्यांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता आयुष्य सोपे करणाऱ्या सवयी आणि त्या व्हिडिओला सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी एक सवय सा अशी सांगितली होती ज्यामध्ये मी सांगितलं होतं की आपल्या आयुष्यामध्ये जी काही टॉक्झिक लोकं असतात त्यांच्यापासून आपण थोडंसं लांबच राहायचं म्हणजे अशी जी नाती ज्याच्याकडून आपल्याला नेहमी त्रासच मिळतो त्यांच्यापासून थोडं लांब राहिलेलंच बरं तर त्या व्हिडिओ खाली इतक्या असे कमेंट आल्या की जर समजा तशी नाते आपल्या घरातच असतील स्पेशली आपल्या नवरा आणि सासू यांबद्दलच त्या कमेंट होत्या तर मग आपण कसं करायचं तर पहिली गोष्ट म्हणजे मला मी एक डिस्क्लेमध्ये देऊ इच्छिते की मी कोणतीही रिलेशनशिप ॲडवायझर नाही आहे आणि प्रत्येक कमेंटला मी ते उत्तर देऊ नाही शकत आणि काही शब्दांमध्ये बोलण्याचा तो टॉपिकसुद्धा नाही आहे कारण ऑब्वियसली त्याला एक्सप्लेनेशनची गरज आहे मग मी विचार केला के की व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊया जेणेकरून माझ्याकडून जर एखादा मुद्दा चुकीचा सांगितला गेला तर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ते त्याला नक्कीच करेक्ट करतील किंवा त्यांचे जे अनुभव आहेत ते शेअर करतील ज्याचा फायदा तुम्हाला आणि मलासुद्धा होईल तर पहिली गोष्ट म्हणजे असा प्रश्न होता असा की जर आपल्या घरामध्ये सासूसोबतच आपलं जर असं नातं असेल की ज्याच्यामध्ये आपण सर्वाईव्ह नाही करू शकत किंवा आपल्याला असं वाटते की कुठेतरी आपली घुसमट होते तर मग कसं डील करायचं सा? मला असं वाटते कोणतंही नातं टिकवण्यासाठी थोडंसं वेळ देणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत दोन्ही बाजूनी तडजोड करणं गरजेचं आहे कारण दोन्ही ज्या व्यक्ती असतात त्या परस्परांपासून खूपच वेगळा असतात त्याच्यामुळे समजूतदारपणा हा दोन्ही बाजूंनीसुद्धा दाखवणं तितकंच गरजेचं आहे आता कसं असतं बघा जी सासू असते तिने इतके वर्ष संसार सांभाळलेला असतो एकदम व्यवस्थितपणे तिचे स्वतःचे काही नियम असतात घरामध्ये मग ती काय विचार करते की आपली जेव्हा सून घरामध्ये येतो तेव्हा ज्या पद्धतीने मी संसार सांभाळलेला आहे त्या पद्धतीने तिनेसुद्धा व्यवस्थित असा संसार सांभाळायला पाहिजे पण याच वेळेस सासूने हा सुद्धा विचार करायला पाहिजे की तिची मुलगी आपल्या घरामध्ये येणार आहे ती एक नवीन असेल तिला संसाराची तितकी की म्हणजे जाण नसेल आणि काय प्रत्येकाच्याच घरामध्ये म्हणजे सा माहेरी सगळ्याच गोष्टी शिकवल्या हो जा, जात जातात असं नाही जशी जशी जबाबदारी येते तशा तशा गोष्टी आपण शिकतो पण जर सासूने हा विचार केला की मी माझ्या परीने तिला हळूहळू समजवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचसोबत ती जेव्हा येणार घरामध्ये तेव्हा तिचेसुद्धा स्वतःचे काहीतरी विचार असतील आणि परिस्थितीनुसार जमान्यानुसार व्यक्तीचे विचार बदलत असतात ते जर विचार समजा सासूने ॲक्सेप्ट केले म्हणजे असतं ना आता एखाद्या घरामध्ये म्हणजे मी बघितलेलं आहे माझ्या फॅमिलीमध्ये किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये एखादी सासूची रेसिपी असते आणि ती परम म्हणजे परंपरागत चालत आलेली असते म्हणजे सुनेने समजा त्याच्यामध्ये काही चेंजेस केले तर त्यांनीसुद्धा ते पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट करायला पाहिजेत की असं नाही सांगायला पाहिजे की नाही तू ही रेसिपी अशीच कर ही अशीच चांगली लागते तसं नाही मग त्यावेळेस घरामध्ये वाद होणारच कारण असतं ना की आपल्याला सुद्धा नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला जसं जसं जस जमाना बदलतो आपले विचार बदलतात आपल्याला असं वाटतं की घरामध्ये हे थोडेफार चेंजेस करायला पाहिजेत तर ते जर चेंजेस चांगले असतील तर ते प्लीज अशी एक्सेप्ट करा त्याच्यामध्ये स्वतःचं इगो नका आणू की अरे मी एवढ्या वर्षापासून सगळं मी करत आलेली आहे आणि आता अचानक त्याच्यामध्ये बदल कशाला करायला पाहिजे आणि जर समजा तुम्हाला कुठेतरी वाटतं की ते चेंजेस चुकीचे आहेत तर तुम्ही व्यवस्थितसुद्धा समजू शकता आता दुसऱ्या बाजूने सुनेने हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की आपली जी सासू आहे ती आपल्याला चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करते ती काही आपल्या सुनेचा वाईट विचार नाही करत तिला फक्त एवढंच वाटतं की ती ज्या अनुभवातून गेलेली आहे किंवा ज्या चुका तिने केलेल्या आहेत त्या चुका आपल्या सुनेकडून नाही व्हाव्या तिनेसुद्धा व्यवस्थित असा संसार सांभाळावा जर सासूसून हा शब्द जर बाजूला काढला तर नातं जे आहे ते फक्त मैत्रिणीसारखं केलं तर ते किती गोड होतं म्हणजे मैत्रिणी मैत्रीच्या नात्यांमध्ये ना आपण एकमेकांच्या चुकासुद्धा माफ करतो मग जर समजा आपण दोन्ही बाजूने जर व्यवस्थित गोष्टी सांभाळून घेतल्या भांडलो पण परत दुसऱ्या क्षणाला आपण जर एकत्र आलो तर मला नाही वाटत की सासू जे नातं आहे ते इतकं काही खराब होऊन जाईल फक्त नवीन पिढीची विचारसरणी आणि जुन्या पिढीची शिकवण याच्यामध्ये जर ताळमेळ बसला तर मला नाही वाटत की कोणत्याही नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो स्पेशली सासू आणि सुनेच्या पण सगळीकडे अशी चांगली परिस्थिती नसते काही ठिकाणी भांडणंसुद्धा सुद्धा असतात म्हणजे कितीही समजदारपणे दाखवलं तरी घरामध्ये वाद होतात मग तो वाद आपण नाही सांगू शकत कारण जोपर्यंत आपण प्रत्यक्षात एखादी परिस्थिती नाही पाहू ना शकत आपण नाही सांगू शकत पण प्रत्येक जण आपापल्यापरीने योग्यच असतो म्हणजे सून सुनेच्या बाजूने चांगली बाजू मांडते तिची स्वतःची सासू सासूच्या जागेने तिची चांगली बाजू मांडते म्हणून आपण सांगू नाही शकत जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की खूप प्रयत्न करून सुद्धा समोरचे व्यक्ती आपले नाही ऐकत आपल्या घरामध्ये भांडणं होतच असतात तर मला असं वाटते की चांगल्यापणाने वेगळं राहिलेलं बरं भांडण करून राग रुसवा करून वेगळं राहिलं तो नात्यामध्ये ती दरी पडते पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा सम एक समझोता करून जर असं एक मधला मार्ग जर काढला की बाबा तुम्ही वेगळे राहा आणि आम्ही वेगळे राहा तर मला असं वाटतं की कुठेतरी ते चांगलं पण वेगळे राहताना मी हे सुद्धा तुम्हाला सांगेन की सासू सासऱ्यांना इतकाही लांब नका करू की जेव्हा त्यांना तुमची गरज पडेल तेव्हा तुम्ही तिकडे उभे नसाल भलेही तुम्ही फिजिकली एकमेकांपासून लांब राहा पण इमोशनली एकमेकांशी अटॅच राहा जेव्हा त्यांना तुमची गरज भासेल तेव्हा नेहमी त्यांच्यासाठी उभे राहा म्हणजे मला तुमच्या कितीही राग असेल तरी पण तो राग त्यावेळेस जाणून देऊ नका कारण आपल्या मनात त्यांच्याबद्दल कितीही राग असला तरी आपण विसरायला नाही पाहिजे की ते आपले आई वडीलच आहेत त्याच्यामुळे भले त्यांच्या सुखात कधी सहभागी नका हो पण जेव्हा कधी त्यांना गरज पडेल जेव्हा त्यांना कधी दुःख असेल तेव्हा नक्कीच त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हा असं मला तरी वाटतं आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला तेच सांगते का जर समजा तुम्हाला माझ्या मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाही फक्त मी माझी मतं सांगते कारण शेवटी जे डिसिजन घ्यायचं ते तुम्हालाच घ्यायचं आहे तर सासू सासऱ्यांबद्दलचं माझं म्हणणं हे झालं स्पेशली सासूबद्दलचं आणि राहिली गोष्ट नवऱ्या बायकोची तर मी याच्या अगोदरही व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की नवऱ्या बायकोंमध्ये संवाद असणं किती गरजेचं आहे कारण नवऱ्या बायकोचं रिलेशनसुद्धा तसंच असतं की आपण नेहमी समोरच्या व्यक्तीकडून एक्सपेक्टेशन ठेवत असतो की त्याने असं वागायला पाहिजे त्याने तसं वागायला पाहिजे आणि ती गोष्ट आपण आपल्या मनातल्या मनातच ठेवत असतो मला भरपूर असे कमेंट्स येतात की मिस्टर खूपच डॉमिनेटिंग आहेत कोणतीही गोष्ट करताना ते नाही बोलतात किंवा एखादी गोष्ट करून देत नाही पण मला असं वाटते की एखादी गोष्ट जेव्हा तुमच्या मनाविरुद्ध होते तेव्हा ती ओपनली बोलण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक वेळेस भांडण करून प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होत म्हणजे भलेही विवाद जरी झाला तरी पण एक ते हेल्दी कॉन्वर्सेशन असलं पाहिजे बघा नवऱ्या बायकोमध्ये भांडणं होतात असं कोणतंच कपल नाही की ज्याच्यामध्ये भांडणं होणार नाही पण शाब्दिक भांडणं होणं तिथपर्यंत थी ठीक आहे पण जर समजा फिजिकल अब्यूज असेल तर त्या गोष्टीला तुम्ही बिलकुल दुजोरा देत नाही तिथे तुम्हाला नक्कीच काहीतरी व्यवस्थित असं पाऊल उचलायलाच हवा कारण ते खूपच चुकीचं आहे कारण जोपर्यंत भांडण वादविवाद एखाद्या आपलं गोष्टीशी आपण सहमत नाही आहोत तोपर्यंत भांडणं ठीक आहे पण जर तुम्हाला कुठेतरी असं वाटतं की फिजिकल अब्यूज होतो खूप जास्त असा मानसिक आणि शारीरिक त्रास होतो तर तिथून तुम्ही नक्कीच मोठं पाऊल उचलायलाच पाहिजे त्यासाठी मी नेहमी तुम्हाला सांगते की अशा भरपूर साऱ्या महिला आहेत की ज्यांना त्यांच्या संसारामध्ये खूप काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात पण ते या गोष्टीसाठीच गप्प बसलेले असतात की मी फायनान्शियली स्टेबल नाही आहे मी जर माहेरी गेली तर माहेरीसुद्धा आपण कितीही सांगितलं ना की माहेर 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 शेवटी एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर माहेर तिच्यासाठी थोडंसं पर्कच होतं ही गोष्ट किती जणांना म्हणजे असं वाटते मला नक्की कमेंट करून सांगा की असं म्हटलं जातं की सासर हे मुलीचं घर असतं आणि माहेरी थोडंसं थोडं काय होईना आपण थोडासा दुरावा निर्माण होतोस त्याच्यामुळे आपण फुल्ली सास माहेरीसुद्धा आपण डिपेंडेंट नाही राहू शकत म्हणून मी नेहमी सांगते की फायनान्शियली डिपेंडेंट राहा देव नको की अशी कोणाच्याच लाईफमध्ये सिच्युएशन यावी की त्यांना असं पाऊल उचलायला लागेल की त्यांना त्यांच्या नवऱ्यापासून किंवा फॅमिलीपासून लांब एकटं राहावं लागेल पण ब आपण सांगू नाही शकत परिस्थिती कोणाची कशी येऊ हो शकते त्यासाठी मी नेहमी सांगते की फायनान्शियल फाँणेशल, फायनान्शियली इंडिपेंडेंट राहा जेणेकरून एखादा लाईफचा मोठा डिसिजन तुम्ही दुसऱ्यांच्या मर्जीने न घेता स्वतःच्या पायावरती उभे राहून स्वतःला जे वाटते म्हणजे स्वतःच्या टर्म्सवरती तुम्ही घेऊ हो शकतात असं मला कुठेतरी वाटतं आता अशा भरपूर कमेंट्स ज्याच्यामध्ये काहीतरी सांगतात की माझे मिस्टर खूप डॉमिनेटिंग आहेत मला कोणतीही गोष्ट करायची असेल त्यांना विचारावी लागते किंवा त्यांचा नेहमी नकार असतो तर मला असं वाटतं की मिस्टर किंवा कोणीही म्हणजे असं डॉमिनेटिंग केव्हा होतं जेव्हा तुम्ही त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकता तेव्हा ते डॉमिनेटिंग होतात आणि डॉमिनेटिंगचा अर्थ कसा असतो ना की एखादी गोष्ट चुकीची जरी असेल तरी पण ती तुम्हाला ॲक्सेप्ट करेल कारण तुम्ही आधीपासून ती सवय लावून घेतली आहे तर ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की कुठेतरी चुकतं तर तिकडे तुम्ही बोलायला शिका मी नेहमी सांगते तुम्हाला की बोलल्याने खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मला एक अशीसुद्धा कमेंट आली होती की मी जे सांगते ते सगळं ठीक आहे पण ती आत्तापर्यंत ती सवयच नाही त्याच्यामुळे बोलताना थोडंसं अवघड जातं किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणं थोडंसं कठीण जातं तर मी तुम्हाला बोलली ना मी माझ्या स्वतःमध्ये हे बदल करून घेतले आहेत आणि मी जशी होते आणि आता जशी झालेली आहे माझ्यामध्ये जर एवढे बदल येऊ शकतात तर तुमच्याकडे तुमच्यासोबत नक् तुमच्यामध्ये नक्कीच तसे बदल घडून येतील आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी एक पाऊल उचलावं लागते पुढे पुढे मार्ग आपल्याला आपोआप मिळतं त्याच्यामुळे माझं म्हणण्या माझ्या सांगण्याचा अर्थ हाच आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणजे आपल्या लाईफमध्ये जर बदल घडून आणायचं असेल तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासूनच केली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण स्पष्ट बोलणं खूप गरजेचं आहे आपल्यामध्ये तेवढा आत्मविश्वास असला पाहिजे की आपण आपली बाजू मांडू शकतो तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपत्ती खूप जास्त मोठा नाही करत आय होप तुम्हाला माझ्याकडून समाधानकारक अशी उत्तरं मिळाली असतील एखादी गोष्ट माझ्याकडून चुकीचे सांगितली गेली असेल तर प्लीज मला क्षमा करा आणि ते नक्की करेक्ट करा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील ते मला कमेंट करून विचारा जर शक्य असेल तर त्यांची मी उत्तरं देईल चला तर मग आजचे व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओबद्दल प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्सद्वारे व्यक्त करा आणि जर काही चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली खूप सारी काळजी घ्या बाय